हॅलो एरिन आय एम बिंदिया मोहिते युअर न्यू टीचर अँड आय एम गोइंग टू टीच यू बेसिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड आय होप यू ऑल आर कम्फर्टेबल विथ इंग्लिश अँड मराठी बोथ लँग्वेजेस सो मी तुम्हाला दोन्ही लँग्वेजचा यूज करून शिकवणार आहे बेसिक बी डबल ई असा सब्जेक्ट आहे हा आणि याच्यामध्ये टोटल uh, सहा युनिट्स आहेत ओके okay? आणि uh, नऊ चॅप्टर्स आहेत so, सो त्याच्यामधलं जे फर्स्ट युनिट आहे ते आज आपण बघणार आहोत सो फर्स्ट युनिटचं नाव आहे दॅट इज इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक सर्किट्स आणि त्याला वेटेज आहे एट मार्क्स सो दिस इज अवर फर्स्ट चॅप्टर ओके आता याच्यामध्ये स्टडी करण्याआधी म्हणजे आपण डेफिनेशन्स आणि मेन कन्सेप्ट्सकडे वळण्याआधी काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत ते आपण शिकून घेणं फार गरजेचं आहे सो त्यातलं जो फर्स्ट आहे दॅट इज द इलेक्ट्रिक सर्किट्स व्हॉट आर द इलेक्ट्रिक सर्किट्स ओके तर इलेक्ट्रिक सर्किट्स मीन्स जनरली सर्वज ॲज अ मीन्स ऑफ एनर्जी ट्रान्सफर फ्रॉम द सोर्स ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी टू दी लोड विथ द हेल्प ऑफ कनेक्टिंग वायर्स ओके ऑर इन स सिम्पल वर्ड इट प्रोव्हाइड्स अ पाथ फॉर करंट फ्लोज फ्रॉम द सोर्स टू लोड म्हणजे अगदी सोपं करून सांगायचं झालं तर इलेक्ट्रिक सर्किटमध्ये सोर्स आणि लोड ओके okay, okay, so सोर्स म्हणजे आपलं इनपुट आणि लोड जिकडून आपण आउटपुट घेणार आहोत दॅट इज लोड ओके सो सोर्स आणि लोड यांच्यामध्ये आपण जो करंट फ्लो करायचा असेल आपल्याला सोर्स कडून लोडकडे करंट जर फ्लो करायचा असेल तर त्यासाठी आपण ज्या कनेक्टिंग वायर्स वापरतो किंवा त्याच्यामध्ये काही कंपोनंट्स असतील तर मध्ये काही कंपोनंट्स असू शकतात सो असं ते त्याला पूर्ण कंबाईन आपण करून जे म्हणतो दॅट इज कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रिक सर्किट्स ओके म्हणजे आपल्याला एका सोर्सकडून एनर्जी आपण लोडके ट्रान्सफर करण्यासाठी जे काही यूज केलं जातं दॅट इज कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रिकल सर्किट ओके अँड द बेसिक पॅरामीटर्स ऑफ इलेक्ट्रिक सर्किट्स आर इलेक्ट्रिक करंट इलेक्ट्रिक पोटॅन्शियल पोटॅन्शियल डिफरन्स अँड इलेक्ट्रोमोटिव फोर्स डीज आर द बेसिक पॅरामीटर्स ओके हे खूप महत्त्वाचे असे बेसिक पॅरामीटर्स आहेत इलेक्ट्रिक सर्किट्समध्ये सो आपण पहिल्यांदा हे एक 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 करून काही करणार आहोत स्टडी करणार आहोत ओके सो इलेक्ट्रिक सर्किटबद्दल आय थिंक तुम्हाला लक्षात आलं असेल काही डाउट्स असतील तर तुम्ही व्हॉट्सअपला विचारू शकता नक्कीच सो नेक्स्ट आहे दॅट इज द त्याच्यातला जो आपण फर्स्ट पॅरामीटर बघणार आहोत दॅट इज द इलेक्ट्रिक करंट ओके सो अकॉर्डिंग टू द मॉडर्न इलेक्ट्रॉन थिअरी ऑल द मॅटर्स वेदर दिस आर सॉलिड लिक्विड ऑर गॅस दिज आर मेडअप ऑफ मायन्यूट पार्टिकल्स अँड दिस पार्टिकल्स आर कॉल्ड ॲज अ मॉलिक्युल्स ओके म्हणजे मॅटर म्हणजे काय तर आपण जे सॉलिड स्टेट सॉलिड लिक्विड आणि गॅस अशा तीन स्टेट्स असतात मॅटरच्या ओके त्या तीनही स्टेटपैकी कुठलाही मॅटर असू दे तर तो एका बारीक एक पार्टिकल्सपासून तयार झालेला असतो आणि त्या पार्टिकलला आपण मॉलिक्यूल म्हणतो म्हणजे कुठलाही मॅटर हा मॉलिक्युल्सपासून तयार झालेला असतो अँड दिस मॉलिक्युल्स आर सब डिव्हायडेड इन टू आयटम्स ओके म्हणजे काय मॅटर तयार झालेला असतो मॉलिक्युल्सपासून आणि मॉलिक्युल्स कशापासून तयार झालेले असतात तर ॲटम्सपासून ओके मॉलिक्युल्समध्ये छोटे छोटे ॲटम्स असतात ओके त्याचीच एक डायग्रॅम आहे ह्याच्यामध्ये एक हायड्रोजन हेलियम आणि सोडियम असे काही ॲटम्स दाखवलेले आहेत ओके तर आता ॲटम कशापासून तयार झालेले असतात दिस ॲटम्स आर कन्सिस्ट ऑफ अ सेंट्रल हार्ड कोर जो की तुम्हाला आता इथे दिसत असेल हा जो आहे ओके सो so, एक सेंट्रल हार्ड कोरपासून काय झालेला असतो ॲटममध्ये एक सेंट्रल हार्ड कोर असतो दॅट इज अ न्यूक्लियस ओके अँड इट कंटेन्स टू टाईप ऑफ पार्टिकल ओके इट कंटेन्स दी टू टाईप ऑफ पार्टिकल वन इज प्रोटॉन ओके अँड अदर इज न्यूट्रॉन ओके म्हणजे न्यूक्लियस म्हणजे काय तरी एक त्याचा सेंटर थोडक्यात ओके कोर म्हणजे न्यूक्लियस आणि तो न्यूक्लियस तयार कुणापासून झालेला असतो तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स यांच्यापासून न्यूक्लियस तयार झालेला असतो इथपर्यंत आहे ओके अँड दिस प्रोटॉन्स आर पॉझिटिवली चार्ज हे जे प्रोटॉन्स दिसतात हे बघा इथे पण दाखवलेत आपल्याला हा एक न्यूक्लियस आहे हा न्यूक्लियस कुणापासून तयार झालेला आहे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सपासून तयार झाला आहे याच्यामधले जे जे प्रोटॉन्स आहेत दिस प्रोटॉन्स आर पॉझिटिव्हली चार्ज ओके यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो बाय द न्यूट्रॉन्स आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल ओके हे जे न्यूट्रॉन्स असतात हे कसे असतात तर इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात म्हणजे त्यांच्यावरती कुठलाही चार्ज नसतो प्रोटॉन्सवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो ओके अँड दिस इलेक्ट्रॉन्स कॅरी इज द निगेटिव्ह चार्ज याच्यामध्ये जो तिसरा जो पार्ट आहे तो आहे इलेक्ट्रॉन्स आणि तो कोणा त्याच्यावरती कुठला चार्ज असतो तर निगेटिव्ह चार्ज असतो म्हणजे थोडक्यात काय ॲटम हा मेन दोन पार्टपासून तयार होतो न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियस हा कसा असतो इलेक्ट्रिकल न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात ज्याच्यामध्ये प्रोटॉन्सवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो न्यूट्रॉन्स हे न्यूट्रल असतात त्यांच्यावरती कुठलाच चार्ज नसतो आणि इलेक्ट्रॉन्सवरती निगेटिव्ह चार्ज so, असतो सो असं टोटली ॲटमचं काय असतं स्ट्रक्चर असतं ओके okay? सो so, जनरली दिस इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्व इन द इलेक्ट्रिक ऑर्बिट ओके हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत तिथे तुम्हाला दिसत असतील ह्या डायग्रॅममध्ये बघा हे इलेक्ट्रॉन्स आहे हे जनरली एका इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये काय करत असतात न्यूक्लियसच्या अराउंड रिव्हॉल्व करत असतात फिरत असतात ओके अँड इन जनरली इन नॉर्मल ॲटम वॉट हॅपन्स द नंबर ऑफ प्रोटॉन्स आर जनरली इक्वल टू दी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कुठलाही एखाद्या जनरल ॲटम घेतला तर ह्या ॲटममध्ये जनरली नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतं ओके त्याच्यानंतर त्याच्यामुळे काय होतं आता इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज असतो आणि प्रोटॉन्सवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो जर त्या दोघांची संख्या इक्वल झाली तर याचा अर्थ ऑब्वियसली दोन्ही बॅलन्स होणार ना त्याच्यामुळे द ॲटम्स आर जनरली न्यूट्रल ओके ॲटम्स आर न्यूट्रल इलेक्ट्रिकली neutral so this is all about atom okay now in the revolving electrons are firmly held to the nucleus by the force of attraction but some substances called as conductors the outer revolving electrons are loosely held to the nucleus and can be easily displaced due to the greater force of attraction exerted by the ॲक्सटेड बाय द अनदर ॲटम और नेबरिंग ॲटम म्हणजे थोडक्यात काय तर ह्या डायग्रॅमवरून जास्त चांगल्या लक्षात येईल तुमच्या की हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे जनरली काय होत असतात तर आपला हा जो न्यूक्लियस आहे या न्यूक्लियसबरोबर बरोबर बॉन्ड असतो म्हणजे चांगल्या पद्धतीने धरून ठेवलेले असतात न्यूक्लियसला कारण का न्यूक्लियस आणि न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स असतात ना तो पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रॉनचा निगेटिव्ह चार्ज त्याच्यामुळे ते चांगल्या पद्धतीने एका फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे व्यवस्थित एकमेकांसोबत बॉन्ड असतो त्यांचं चांगल्या पद्धतीने हेल्ड uh, केलेले असतात न्यूक्लियसने इलेक्ट्रॉन्सना पण कंडक्टर हे जे मटेरियल आहे या मटेरियलचे जे काही मट uh, या मटेरियलमध्ये जनरली काय होतं तर हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे लूजली बॉन्ड असतात ओके त्यांचं एवढं घट्ट बॉन्ड नसतो लूजली हेल्ड असतात आणि त्यामुळे जर सपोज ह्या ह्या ॲटमच्या बाजूचा हा एक ॲटम आहे आता इथे मी अजून एक ॲटम कन्सिडर केला तर या ॲटमच्या बाजूचा जो ॲटम आहे त्याच्या त्या तो जर ग्रे त्याच्यावरती जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो जर ग्रेटर झाला तर काय हो होणार हे इलेक्ट्रॉन्स काय होतात एका रँडम डिरेक्शनमध्ये मूव व्हायला सुरुवात होते दे मूव्ज इन द रँडम डिरेक्शन ओके बाहेर पडतात डिस्प्लेस होतात आणि मग तसे रँडमली मूव करायला सुरुवात करतात सो दिस इज अबाउट कंडक्टर्स ओके कंडक्टर्समध्ये काय होतं ते कळले आता जनरली आता आता अजून एक कन्सेप्ट आहे तो म्हणजे इलेक्ट्रोमोटिव फोर्स म्हणून आहे जो मी आता इथे ॲक्च्युली पीपीडीमध्ये घेतला नाही आहे बट तो काय आहे तर रिलेटिवली स्मॉल इलेक्ट्रिकल एफर्ट मेक्स धिस फ्री इलेक्ट्रॉन्स ड्रिफ्ट अलँग द मेटल इन द डेफिनाईट डिरेक्शन अँड धिस इलेक्ट्रिकल एफर्ट इज ॲक्च्युली कॉल्ड ॲज इलेक्ट्रोमोटिव फोर्स म्हणजे मी आता तुम्हाला सांगितलं की जर एक ग्रेटर फोर्स आपण ॲप्लाय केला ॲटमवरती तर ते इलेक्ट्रॉन मूव बाहेर डिस्प्लेस होतात म्हणजे त्या ऑर्बिटमधून बाहेर पडतात आणि मग ते रँडमली मूव करायला सुरुवात करतात पण एक असा स्मॉल फोर्स आपण जर दिला किंवा एखादं स्मॉल एफर्ट आपण इलेक्ट्रिकल एफर्ट एक छोटासा सप्लाय थोडक्यात आपण जर त्याला दिला आणि तर तर ते काय होतात ते फ्री इलेक्ट्रॉन जे असतात हे कुठल्या तरी मेटलमध्ये कुठल्या तरी एकाच डिरेक्शनकडे काय व्हायला लागते लागतात फ्लो व्हायला सुरुवात होतात आणि त्या इलेक्ट्रिकल एफर्टलाच आपण काय म्हणतो तर इलेक्ट्रोमोटिव फोर्स असं म्हणतो ओके सिम्पली ॲज ॲज इट ॲज द नेम सजेस्ट इलेक्ट्रो मोटिव्ह फोर्स इज दॅट विच मूव्ज द इलेक्ट्रॉन्स अलँग द मेटल अँड धिस कॅन बी प्रोव्हायडेड बॅ द सोर्स सच एज सेल त्याचं जे नाव आहे त्याचप्रमाणे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ओके मोशनसाठी गरजेचा म्हणजे काय करतो तो इलेक्ट्रॉननं मूव्ह करण्याला करायला मदत करतो आणि त्या तो जनरली हा कुणामुळे प्रोव्हाइड होतो इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स तर आपण एखादा सेल अप्लाय करतो बॅटरीज तुम्हाला माहिती सेल माहिती आहेत बरोबर पेन्सिल सेल्स आणि सो असं असं सेल अप्लाय केला की आपण त्याला काय करू शकतो एखादा इलेक्ट्रिकल एफर्ट देऊ शकतो आणि मग त्यामुळे इलेक्ट्रॉन्स स्मूव्ह व्हायला सुरुवात होते अशा टाईपचा तो कन्सेप्ट आहे त्याच्यानंतर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स गिव्ज राईज टू पॉझिटिव्ह चार्ज ॲट द वन एंड ऑफ द कंडक्टर अँड द निगेटिव्ह चार्ज ॲट द अदर एंड ऑफ द कंडक्टर म्हणजे हा जो इलेक्ट्रोमोटिव फोर्स आहे याच्यामुळे काय होतं तर कंडक्टरचा एक कुठला तरी जो एंड असतो तो पॉझिटिव्ह तयार होतो आणि दुसरा जो आहे तो मात्र काय होतो निगेटिव्ह तयार होतो ओके एक एंड पॉझिटिव्ह होतो दुसरा एंड निगेटिव्ह होतो अशा टाईपमध्ये इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्समुळे हे जन जनरली घडतं ओके सिन्स द फ्री इलेक्ट्रॉन्स इन द कंडक्टर्स आर निगेटिव्हली चार्ज ओके अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट ओके वाईल चार्ज चार्ज वाईल चार्जेस रिपे व्हाईल द लाईक चार्जेस रिपेल म्हणजे काय तर जे फ्री आता ऑबियसली मी काय सांगितलं एक कंडक्टर पॉझिटिव्ह असतो दुसऱ्या कंडक्टरचा एंड निगेटिव्ह असतो आता हे फ्री इलेक्ट्रॉन जनरली कुठल्या चार्जेस असतात निगेटिव्हली चार्ज असतात बरोबर त्याच्यामुळे ऑब्विस्ली निगेटिव्हली चार्ज असल्यामुळे आपल्याला माहिती आहे अनलाईक जर चार्जेस असतील म्हणजे जसं की साऊथ आणि नॉर्थ साऊथ आणि नॉर्थ पोल एकत्र जवळ आणले अपोजिट ना ते एकत्र जवळ आणले की था था साओध -साओध ते अट्रॅक्ट होतात म्हणजे अनलाईक असतील तर ते अट्रॅक्ट होतात आणि जर दोन्ही साऊथ साऊथ पोल एकत्र घेऊन आलो आपण तर ते काय होतात रिपेल होतात तसंच सेम इथे पण आहे दोन पॉझिटिव्ह चार्ज एकत्र आले की ते रिपेल होणार पण जर एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह चार्ज असेल तर तो ऑब्व्हियसली काय होणार आहे अट्रॅक्ट होणार आहे म्हणजेच थोडक्यात इलेक्ट्रिकल कंडक्टर्समध्ये जर इलेक्ट्रॉन्स रँडमली मूव्ह होत असलेले फ्री इलेक्ट्रॉन्स काय होणार आहेत ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह जो एंड असेल कंडक्टरचा तिकडे काय होणार आहेत अॅट्रॅक्ट होणार आहेत म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रॉन मूव कुणाकडे होतात तर निगेटिव्हकडून ते निगेटिव्ह टर्मिनल असेल तिकडून ते रिपेल होणार आणि ॲट्रॅक्ट कुणाकडे होणार तर पॉझिटिव्ह म्हणजे इलेक्ट्रॉन्स मूव्स फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल टू दी पॉझिटिव्ह टर्मिनल थोडक्यात आता जनरली याच्यामध्ये काय होतं तर आता असं अशा झालं असं झाल्यानंतर इलेक्ट्रॉन तर मूव्ह झाले बट वेन द इलेक्ट्रॉन वॅकेट्स अँड ॲटम द ॲटम लूजेस सम निगेटिव्ह इलेक्ट्रिकल चार्ज अँड सो बिकम्स द पॉझिटिव्हली चार्ज अँड अँड ॲटम विच हॅज लॉस्ट वन ऑर मोर आउटर इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड ॲज अ पॉझिटिव्ह आयन्स ओके म्हणजे आता मी थोडक्यात काय सांगते आहे तुम्हाला तर हे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत एखाद्या ॲटममधले ते काय करतात त्यांचं जे निगेटिव्ह चार्ज आहे तो काय होतो लूज होतो म्हणजे आता सपोज इथला एखादा ॲटम आहे हा सपोज एक ॲटम घेतला ओके हा इकडे अट्रॅक्ट झाला सो इथला ॲटम जो आहे इथला जो निगेटिव्ह इलेक्ट्रॉन आहे हा इकडे गेला मग इकडे काय झाला तर वॅकंट ॲटम तयार झाला ना सो जर ज्या जिकडच्या साईडचा इलेक्ट्रॉन मूव होईल इल, बाहेर पडेल त्याच्यानंतर याच्यावरती ह्या ॲटमवरती काय तयार होणार आहे तर पॉझिटिव्ह आयन्स तयार होणार म्हणजे तिथे पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट होतो म्हणून तो काय म्हणतो आपण त्याला पॉझिटिव्ह आयन असं म्हणतो ओके आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये ओब्विसली अँड दिस पॉझिटिव्ह आयन्स क्रिएटेड इन द इन दिस मॅनर ॲट्रॅक्ट्स फ्रॉम दी फ्री इलेक्ट्रॉन्स फ्रॉम दी नेक्स्ट ॲटम म्हणजे आता सपोज मी मग अशी तुम्हाला ह्याचं उदाहरण दिलं की ह्या इकडचा इलेक्ट्रॉन इकडे गेला इथे पॉझिटिव्ह आयन तयार झाला बरोबर पण हा पॉझिटिव्ह आयन कुठे अट्रॅक्ट होणार आहे तर इकडे निगेटिवकडे अट्रॅक्ट होणार कारण का बॅटरीला इकडच्या साईडला निगेटिव्ह आहे म्हटल्यानंतर तो इकडच्या साईडला अट्रॅक्ट होणार आहे सो अशा टाईपमध्ये काय होतात ते नेक्स्ट ॲटमकडे अट्रॅक्ट होतात सो बिकम्स अ न्यूट्रल वन्स अगेन आणि मग पुन्हा ते काय होतात न्यूट्रल्स होतात म्हणजे काय थोडक्यात तर हा पॉ इकडचा पॉझिटिव्ह आयन इकडे गेला तर इकड ऑब्व्हियसली इकडचा इलेक्ट्रॉन इकडे जाणार ना मग आपोआप पुन्हा ते काय होतात न्यूट्रल होतात ओके ॲडजसंट ॲटम्समुळे आणि पुन्हा ॲडजस्टंट ॲटम जो असेल तो पुन्हा इलेक्ट्रॉन लूज करणार बरोबर म्हणजे थोडक्यात काय तर मग अशी म्हटलं तर हा इकडचा इलेक्ट्रॉन इकडे जातो ना मग पुन्हा हा काय होणार आहे वॅकंट होणार आहे हा पुन्हा पॉझिटिव्ह आयन बनणार अशा टाईपमध्ये ते घडत जातं ओके अँड दिस मुवमेंट ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स ऑर धीस पॉझिटिव्ह आयन्स इज रिकग्नाइज ॲज दी करंट इन द वायर म्हणजे ह्याच्यामुळेच आता मी म्हटलं ना जसं इलेक्ट्रॉन एकाकडून दुसऱ्याकडे जातो मग तिथे पॉझिटिव्ह आयन क्रिएट होतो मग तो पॉझिटिव्ह आयन पुन्हा निगेटिव्हकडे अट्रॅक्ट होतो नि सेलच्या आणि त्याच्यामुळे काय होतं म्हणजे त्याच्या नेबरिंग ॲटमकडे अट्रॅक्ट होतो त्याच्यामुळे पुन्हा काय होतं तो नेबरिंग ॲटमचा इलेक्ट्रॉन तिकडे येतो आधीचा जो आधीचा असतो म्हणजे इकडचा असतो त्याच्याकडे आणि त्याच्यामुळे मग काय होतं या सगळ्या मुवमेंटमुळे एक इलेक्ट्रिक करंट फ्लो व्हायला सुरुवात जाते आता मी काय म्हटलं की दिज इलेक्ट्रॉन्स आज मूव्ह फ्रॉम निगेटिव्ह म्हणजे काय आहे आता मी जे ह्या दोघांचंच एक्झाम्पल दिलं त्याच्यावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल ह्याच्यातला इलेक्ट्रॉन इकडे जातो आहे बरोबर पण पॉझिटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह आयन इकडे येतोय पण इकडचा पुन्हा इकडेच जातो ना इलेक्ट्रॉन म्हणजे हे बघा हे आयरो दिसताय ही डिरेक्शन आहे सगळी इलेक्ट्रॉन्सची म्हणून मी म्हटलं इलेक्ट्रॉन्स आर फ्लोज फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल टू दी पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ दी बॉ बॅटरी बट द कन ॲक्च्युअल करंट फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी जरी इलेक्ट्रॉन निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह फ्लो होत असले तरी करंट हा कन्व्हेन्शनल करंट आपण त्याला म्हणतो तो, तो नेहमी पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह फ्लो होत असतो ओके म्हणजे ॲक्च्युअल करंट नाही म्हटलं जात त्याला सॉरी ॲक्च्युअल करंट नाही कन्व्हेन्शनल करंट असं आपण तिथे शब्द वापरतो ॲक्च्युअल करंट आपला म्हणजे ॲक्च्युअल इलेक्ट्रॉनचा फ्लो निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असतो ओके सो दिस इज द कन्व्हेन्शनल करंट म्हणजे खरं तर खूप काळापूर्वी ज्या वेळेला इलेक्ट्रॉन थेरी डेव्हलप झाली त्यावेळेला करंट हा असा कन्सिडर केला जायचा की पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह फ्लो होतो म्हणून तोच कंटिन्यू ठेवला आहे म्हणूनच आपण नेहमी करंटची डिरेक्शन पॉझिटिव्ह टू निगेटिव्हच घेतो ओके दिस इज अबाउट okay? द इलेक्ट्रिक करंट